नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण हुलग्याचं किंवा कुळथाचं पिठलं कसं करायचं ते बघणार आहोत। कफ दोष आणि वात दोष दोन्ही कमी करायला हुलग्याची फार मदत होते। बाळंतिणींना सुद्धा मुद्दामहून हुलग्याची उसळ, हुलग्याचं पिठलं खायला देतात, त्यांना त्याचा फार उपयोग होतो। तर ते कुळथाचं पिठलं कसं करायचं बघूया आपण, त्यापूर्वी त्याचं साहित्य बघू। पातेल्यामध्ये मी एक डावगर तेल घातलेलं आहे गरम करायला। तेल गरम झालंय, नेहमीसारखीच मोहरी हिंग हळदीची फोडणी करायची आहे। हिंग, हळद आणि ह्या लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतल्या होत्या, त्याचे बारीक तुकडे केले आहेत, ते फोडणीत घालते। फोडणीत घातले म्हणजे ते तळल्यासारखे होऊन त्याचा वास चांगला लागतो। सुक्या मिरच्यांचे 4 तुकडे घालते, त्यातले मी बिया काढून टाकलेले आहेत आणि हा एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालते। कांद्याला वाफवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण पीठ आणि पाणी ते सगळं घालणार आहोत पिठल्याचं। आता मी कांद्यावरतीच आपल्याला पिठल्यासाठी लागणारं मीठ घालतेय। कमी वाटलं तर आपण नंतर मीठ वाढवू शकू। थोडंसं लाल तिखटही घालते आहे आणि अंदाजे 4-5 वाट्या पाणी घालणार आहे। पाण्याला उकळी आली की नंतर मग आपण ते हुलग्याचं पीठ त्याच्यामध्ये घालणार आहोत। 3 छोटी आमसुलं घालते, आमसूल घातल्याने ते पिठलं जास्त चविष्ट छान लागतं। हे साधारण 5-6 वाट्या पाणी आहे। पाऊण वाटी हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर मी आता त्याच्यात हे पीठ घालते आहे आणि चांगलं मिक्स करून उकळी येऊ द्यायचं। हुलग्याचं पिठलं हे इतर पिठल्यांसारखं घट्ट नसतं, आमटीसारखंच पातळ असतं। भातावरती घालून खायला ते छान वाटतं। साजूक तूप घ्यायचं भातावर आणि हुलग्याचं पिठलं, मस्त जेवण होतं। हे बघा, तुम्ही बघू शकता छान सगळं मिळून आलेलं आहे, गाठी झालेल्या नाहीये। पातळच असतं हे पिठलं, त्यामुळे तसं दिसतंय ते आमटीसारखं। आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे। भरपूर कोथिंबीर घालायची म्हणजे त्याची चव अजून छान वाटते। आता पिठल्याला चांगली उकळी आलेली आहे, आपलं पिठलं तयार आहे। मी गॅस बंद करते। आता आपलं हुलग्याचं पिठलं आता तयार झालेलं आहे। माझा हा हुलग्याच्या पिठल्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। पुन्हा आपण नवीन एखाद्या छानशा रेसिपीसह लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।